दगड़ ठेवून हात उगारला रे तुझा। कसं मला माहिती आहे आणि हे सत्य बाहेर काढण्यासाठी अहून जास्त मार खाण्याची तयारी होती। म्हणजे काय बोलतोस तू? हे तुला अजूनही कळलं नाहीये का? तुझ्या तोंडून हे खरं बदवून घेण्यासाठी आम्ही केलेलं नाटक होत। हाय रुपाली बाई, जमलं ना आम्हाला? नाही, तुमच्यासारख्या नाटकी मुलीकडून पावती मिळालेली बरी। रोहितने तुला वाचवलं आणि तू मलाच वाचवलं, त्याला काही बोलू नको। या दोघांचं हे नाटक होतं हे आम्हाला ठाऊक नव्हतं, पण त्यातून जे सत्य बाहेर पडलं ना ते महाभयंकर आहे। कल्याणीविषयी तुझ्या मनामध्ये आकसे हे माहिती होतं आम्हाला, पण तिच्या बाळाने काय वाकडं केलंय ग तुझं आणि तुझ्या आईचं? तुम्ही कुठे ना स्त्री जातीला कारीबा आहात, आणि दुर्दैव अशी गोष्ट अशी की तुमचा दोघींचा आमच्या घराण्याशी कायमचा संबंध जोडला गेलाय। अशी कारस्थानं करत राहण्याचा कंटाळा कसा येत नाही तुमचा? तुम्हाला शरम वाटते तुमची। त्या कांचन मला बाईंच्या नवीन नंबर वरून जेव्हा कल्याणीला फोन आला ना तेव्हाच माझ्या मनात शंका आहे। मग मी तो नंबर हुडकून काढला त्या सार्वजनिक टेलिफोन बूथवाला जिथून कल्याणीला पहिल्यांदा फोन आला होता। मामांची तिथे गेल्यावर मला कळलं की हिची मम्मा एका लहान मुलाला तिथे घेऊन जात होती आणि हा फोन करायला लावत होती। काय ग मम्मा कुठे तुझी? ते म्हणजे काय मला काय माहित असेल घरीच, मला सांगून जाते का सगळीकडे? एवढा मार खातेस तरी तोंड चालवायचं काय बंद होत नाही तुझं? तुझी मम्मा घरी नाहीये माहितीये मला, तुझी मम्मा कुठे ते सांग नाहीतर अजून चाबू घेतेच आहे। सांगते, आमच्या घराच्या मागे एक गल्ली आहे, तिथे एक पडकं घर आहे, तिथेच आहे मम्मा। आणि सोहम भाऊजी पण अरे जा रे करा कोणीतरी घेऊ द्या लवकर। चल चल चल। कुठल्या जन्माचं पाप आमच्या म्हणून तू आमच्या घरची सून झालीस? अश्वत्थ रुपालीने हाच पत्ता सांगितलं होता ना? हो, रुपाली हेच घर म्हणाली होती। बाहेर कोणीतरी आहे।
घरावर एक त्रास दिलाय त्याला बघून येतो. काय जावय बापू, कसा आहे पाहुणचा? आणखी किती वेळा तू मान खाली घालायला लावणार आहेस आम्हाला? अगं जमेल तेव्हा तुला मी पाठीशी घालते, पण तुझं आपलं पालथ्या गड्यावर पाणी. अगं काय हवंय काय तुला? सत्ता, या घराची सत्ता हवी आहे तिला. या घरात पाऊल ठेवल्यापासून तिची सगळी नाटक फक्त सत्ता मिळवण्यासाठी चालली. सत्तेबरोबर येणारी जबाबदारी मात्र घ्यायची हिची तयारी नाही. कोणी काही बोललं तरी मी नेहमी तुझ्या बाजूने उभी राहते. तू कितीही कारस्थान केलेस तरी का कुठेतरी असं वाटत का की तू आज सुधारशील उद्या सुधारशील? माझं आणि माझ्या मुलाचं नशीबच फुटक. तू आमच्या आयुष्यात आलीस. आपण सगळे तिला पण तिच्यात काही फरक पडतोय का बघा? तिला बोलण्यापेक्षा भिंतीवर डोकं पडलेलं बरं. त्याच शेकूट आहे, सरळ होणार कस? रुपाली, अगं कल्याणीशी का वाकडं वागतेस ग तू? का तिच्या जीवावरती उठतेस? आणि तुला काय कमी पडतं या घरामध्ये म्हणून तू अशी वागतेस? अगं स्वतःच्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस तू? स्त्री जातीच्या नावावर कलंक आहेस तू? तुझ्यासारख्या कारस्थानी मुलीला कुठलीही शिक्षा दिली तर कमीच आहे ती. पण हिला शिक्षा तर मिळायलाच हवी ना. मी ठरवलं, मी रुपा ताईला शिक्षा दे. बस गुरुगुरु नका, काहीच उपयोग होणार नाही. इथे तुम्ही पिंजऱ्यातला वाघ. कोणी आहे का? चार उघडा. बाकी सगळी घरं उघडेल आणि त्या घरात सोहमला लपवून ठेवण्याचा काही प्रश्नच येत नाही. आपण काहीच आवडते आलीस तू? आज जाऊन विश्रांती घे बरं. आज असो का? मी विश्रांती घ्यायला नाही, यायला आली. रुपाताईला काय शिक्षा द्यायची हे मी ठरवलं. Oh!
अरे ऐसी आई है तो भाना मती है तेरी पदर फलकावत उतरते ए बाबानो सांभाळा आज तरी पिंजऱ्यातला वाघ असला ना तरी ती खरी वाघीण आहे वाघीण तुम्ही तिला बाहेर चढवा नाहीतर मी तिला सांगेन ना मी दोघांनी मला तुझा किडनॅप केलं म्हणून ही बाई बेभरवशी आहे अरे देवा कधी जाणार ही पिढा बोलणं होतं आम्हाला आधी त्यांना लवकर घालवा आता काय बाहेर जाऊन सांगू त्यांना हा तुमचं खूप महत्वाचं काम आहे प्लीज तुम्ही निघून जा मल करता तुम्ही दंगे हात पकडले आम्ही तुम्हाला अहो नाही हो खरंच कुठे लपवून असेल कुठे असतील सोमराव म्हणून मी शोधत शोधत इथे आले चुप पुढचे 7 जन्म लक्षात राहील अशी शिक्षा देणार आहे मी अक्का साहेब त्यांचं काय करायचं या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन करा कांचनमाला बाईंचा न्याय निवाडा आपल्या घरी होईल चला बघ कल्याणी मी मी बहीण आहे ना तुझी आपण एकत्र वाढलो की नाही मला कशी वाटते असं करू नकोस कल्याणी घाबरू नकोस हो पाते अगं आत्ताच म्हणालीस ना तू की आपण बहिणी आहोत एकत्र वाढलो मग मी असं करू शकेन असं तुला वाटतंच का सगळं अगं कोणाला मारण्याचा मी कधी विचार नाही करू शकत माझे संस्कार मला तसं कधी करूच देणार नाही आणि मी पण जर तुझ्यासारखी वागले तर तुझ्यात आणि माझ्यात काय फरक गं स्वार्थाने तू इतकी अंधळी झालीस की तुझ्या बहिणीच्या पोटातलं बाण
आणि तिच्या नवऱ्याचा जीव घ्यायला निघालीस. अगं आई झालीस ना तू, तरी तुझ्या मनात प्रेम माया कसं नाही आलं ग? मला सरळ सांगितलं असतं तर रूपातही कन्हैया तुझ्या पोटातलं बाळ या जगात येऊ देऊ नको. तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं सुख मला नाही बघवणार, तरी मी तुझं ऐकलं असतं ग. माझ्या बाळाला मारण्याचा कट रचण्यापेक्षा सरळ मला मारलं असतंस ना, तर तुझे सगळे प्रश्न सुटले असते. मार मला, मार, मार मला, मारून टाक मला, मला मार. नाही कल्याणी, अगं तसं मारूनच टाक ना मला, सगळे प्रश्न सुटतील तुझे. मार कल्याणी, सोड मला, मार. अगं नको ना, सगळे संपवलं आहे का? मार मला कल्याणी, सोड मार मला, सोड मार. अयो सांग नाही कल्याणी, काय करतेस? सांगते ना मला मार, सगळे प्रश्न संपवून टाक एकदा. तू जीव घे माझा, रूपाली भेट तो टाकू. कारण तुम्हाला मारून चाबूक पण कंटाळलाय आणि मी देखील. कारण माहितीये? नाही हो, काय कारण आहे? काय अलीकडे गुन्हेगारांना शिक्षाच देऊ शकत नाही आपण. अनेक वर्ष गुन्हेगार बिनशिक्षेचेच राहतात, नवीन कायदाच आहे तसा. आणि मी कायदा मोडत नसते, माहितीये ना? पण मग आता काय करणार तुम्ही? काय करणार? आता तुम्हाला मी शिक्षा देऊ शकत नाही ना. गुन्हेगाराला शिक्षा देणं अलीकडे गुन्हा होऊन बसलाय. नाही असं आश्चर्यचकित होऊ नका. काय ना मामंजी, या चापकाने मारून काहीच होणार नाही, कारण या लोकांची कातडी आधीच गेंड्याची. यावेळेला या दोघींनी जे काही कारस्थान केलं त्यानंतर माझी खात्री पटली आहे, त्यांची मनही निब्बर झाली. त्यामुळे या चापकाने मारून काहीच होणार नाही. म्हणजे तुम्ही आम्हाला माफ केलं? चल रुपये खोलीत जाऊ. थांबा, अजून बोलणं झालं नाहीये माझं. थांबा, बंदुकीत गोळ्या आहेत ना रे? फुल्ली लोडेड. अगं राजलक्ष्मी, काय करतेस तू हे? मामंजी, ज्या गुन्हेगारांवर शिक्षेचा परिणाम होत नाही त्यांच्यासाठी एकच शिक्षा, मृत्यूदंड. हो ना, मरून जा आणि माझ्या घरातला कलह कायमचा संपेल. कांचन मला बाई, तुम्हाला आणि तुमच्या या मुलीला कमी का संधी दिली मी? किती वेळा माफ करायचं तुम्हाला? पण तुम्ही दोघी सुधारण्याचं नावच घेत नाही. शेवटी मला ही बंदूक उचलावी लागलीये.
आओ पण अख्खसाहेब असं नात्या नात्यामध्ये बंदूक उचलू करतात का नाही का मग काय नात्या नात्यात कारस्थान रचून जीव घेण्याचा प्रयत्न करतात तुमच्या निर्लज्जपणाचं आश्चर्य वाटेन असं झालंय मला तुमच्या कोडगेपणापुढे हात टेकले मी आज हा विषय संपवतेच